नमस्कार. गृहस्वामिनीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत. अजूनही आपण जर गृहस्वामिनीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपले व्ह्यूज आणि कमेंट्स माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. आज आपण गावठी गवारीची भाजी करणार आहोत. चला तर मग यासाठी लागणाऱ्या साहित्य आणि कृती पाहून घेऊया. या ठिकाणी मी गावठी गवार जी घेतलेली आहे ती अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेली आहे. त्यानंतर एक मोठा बटाटा इथे कापून बारीक तुकडे करून घेतलेला आहे. या व्यतिरिक्त आपल्याला लागणाऱ्या साहित्यामध्ये आपण एक लहान कांदा इथे बारीक चिरून घेतलेला आहे. एक लहान टोमॅटोही आपण बारीक चिरून घेतलेला आहे. काही कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. चवीपुरत्या मिठाचा वापर करणार आहोत. हळद आपण एक अर्धा चमचा घेतलेली आहे. लहान जो टीस्पून असतो त्या हिशोबाने आपण अर्धा टीस्पून घेतलेला आहे. इथे मी एक लहान चमचा मसाल्याचा घेतलेला आहे. त्यानंतर दोन मोठे चमचे जे आहेत ते आपण शेंगदाण्याचं कूट या ठिकाणी घेतलेलं आहे. आवश्यकतेनुसार आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत. चला तर मग या झटपट होणाऱ्या रेसिपीला सुरुवात करूया. आपण ही भाजी जी आहे ती लोखंडी तव्यावर करणार आहोत. त्याला याला या भाजीला एक वेगळाच असा खमंग सुगंध येतो. या ठिकाणी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. त्यामध्ये मी एक मोठा चमचा तेलाचा घालून घेते. तेल आपण गरम होण्यासाठी देणार आहोत वेळ. त्यानंतर आपण या तेलामध्ये कांदे घालून घेऊया. आता कांदा आपला तेलामध्ये छान परतवून झालेला आहे. आपण त्यामध्ये आता टोमॅटो घालून आणि कढीपत्ता घालून शिजवून देऊया. आता कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता व्यवस्थित तेलावर परतवून झालेला आहे. आता आपण त्यामध्ये लाल तिखटाचा आणि हळदीचा वापर करतोय. आणि याला छान असं परतवून घेऊया. आता लगेचच आपण याच्यामध्ये हा जो बटाटा घेतलेला आहे तो घालून घेतोय. आणि याचबरोबर आपण गवारही घालून घेतोय. आणि ती या फोडणीमध्ये आपण खरपूस अशी परतवून घेणार आहोत. आता ही भाजी आपण या फोडणीमध्ये व्यवस्थित छान अशी परतवून घेतलेली आहे. गॅस आपण आता कमी करून ठेवणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आपण चवीपुरत्या मिठाचा वापर करतोय. मीठ घालून ही भाजी परतवून घ्यायची आहे. आणि याच्यामध्ये आपण शिजवताना तेलाचा वापर करणार नाही आहे. आपण ही भाजी वाफेवरच शिजवून घ्यायची आहे. आता आपल्याला व्यवस्थित परतवून आणि मीठ घालून झाल्यानंतर या भाजीवर आपण एक ताट ठेवून घेतलं आहे. त्या ताटामध्ये आपण पाणी घालून घेतलेलं आहे. गॅस आपण कमी करून ठेवलेला आहे. मध्ये मध्ये आपण याला ठेवत साधारण 10 ते 15 मिनटं ही भाजी आपण वाफेवर शिजवून घेऊया. आता आपण ही भाजी साधारण 15 मिनटं व्यवस्थित वाफवून घेतलेली आहे. यामध्ये ही भाजी मी 2 वेळा छान अशी परतवून घेतली होती. आपण यातला बटाटा शिजला आहे की नाही एकदा चेक करून घेऊया. आपण पाहू शकता आरामात हा बटाटा याचा तुकडा होतो. याचा अर्थ हा आतमध्ये पूर्णपणे शिजून आलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये शेवटची स्टेप म्हणजे हे जे आपण शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे ते घालून घेऊया. आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतोय. आता आपण गॅस थोडासा मोठा करून घेतलेला आहे. आणि शेंगदाण्याचं कूट घालून परतवून आपण लगेचच गॅस बंद करून घेतोय. आता आपली ही गवार बटाट्याची झणझणीत भाजी तयार झालेली आहे. आपण नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि आपले अभिप्राय माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. थँक्यू.